ಶಕ್ತಿ ವಿಶ್ವಮಾವುಲಿ ದೇವಿಗ ನಣಂದ ಭಾವಜೈಚಿ ಜೋಡಿಗ ಕರಿಲ ಛೇಡಾ ಛೇಡಿ ನಣಂದ ಭಾವಜೈಚಿ ಜೋಡಿಗ ಕೇಳಲಾಲಿ ಗೋಡಿ ನಣಂದ ಭಾವಜೈಚಿ ಜೋಡಿಗ ಹುಗಡಿ ಕೇಳು ನಾವು ಕಾಣಿ ಬೋಲು ನ ಕುಂಕುವಾನ ನಾಲಿ नॅचरल पद्धतीने आम्ही तयारी केलेली आहे आणि गणपतीच्या पाठीमागं पण मकर टाईप असं आम्ही फुलांची चारास केलेली आहे. गौऱ्यासाठी पण आम्ही नऊवारी साडी आणि फेटे परिधान करून सजवलेले आहेत आणि बाजूनेही रांगोळी आम्ही फुलांचीच काढलेली आहे. बसलेल्या गौराई मी पहिल्यांदाच आता सजवलेल्या आहेत त्यामुळे ह्याची थोडी तयारी करावी लागली आणि त्याच्यासाठी 4 दिवस झाला आम्ही तयारी करतो आहे आणि त्या अगदी छान पद्धतीने अशा बसवल्या गेल्या. उत्साह नेहमी वाढतच असतो आणि आता मी नवीन घरामध्ये राहिलो आहे तर इथं नवीन घरामध्ये वेगळ्या पद्धतीने काहीतरी करावं असं माझी इच्छा होती आणि त्या पद्धतीने मी सजावट केलेली आहे. तुम्हाला सहकार्य कोणाकडे लाभलं काय करायचं? सहकार्य घरातली सगळे मुलं मुली सगळ्यांचंच लाभलेलं आहे. यावर्षी आम्ही पहिल्यांदा ह्या नवीन घरामध्ये राहायला आलेलो आहे. माझ्या आया आणि वडिलांची इच्छा होती की नवीन बंगला असावा आणि त्या बंगल्यामध्ये गणपती आणि गवर एक वेगळ्या पद्धतीनं बसली पाहिजे. आज वडील माझे हे बघण्यासाठी नाही पण आया आहे तर ही इच्छा पुरी करण्यासाठी माझी पत्नी अर्चना हिनं भरपूर परिश्रम आणि कष्ट घेतलं आणि ह्या कष्टातून तिनं ह्या 4 दिवस झालं गौरी कशी गौराई कशी बसली पाहिजे ती कशा पद्धतीनं असली पाहिजे तिनं यूट्यूबवरती बघितलं ती बसलेली कशी असेल उभी राहिलेली कशी असेल आणि त्या पद्धतीने तिनं प्रयत्न केला आणि बसवण्याचा प्रयत्न करून तिनं सक्सेस केलं त्याबद्दल मला त्याचा फार मोठा अभिमान आहे. एवढंच मी या निमित्तानं सांगितलं.